सहन नाही होत आहे अजून. शेवट ठरवलं की सुटका हवीच. आणि ती पण आज 26 डिसेंबर 2016. सहन नव्हतं होत म्हणून तर आय डिसाइडेड की आज संपवायचं सर्व. लहानपणापासूनच तर त्रास होतो मला त्या आवाजाचा. दिव्या, मी तुझ्यासाठी काय आणलंय बाऊली? आज मी तुला नवीन गेम शिकवणार आहे. एकच गेम नव्हता. लहान होते ना, कळतच नव्हतं काय. काका बोलायची लाज वाटत होती त्यांना. हेच बोलायचं होत त्यांना. आणि घरचे तर पिल्लू, मी बाहेर चाललेली आहे. विजू बाबा तुझी काळजी घ्यायला येतील आणि तू ज्यूस समजून पण. Party.
आईबाबांना सर्व सांगितलंय. बरं वाटलं, वाटलं की आता सर्व नीट होईल. दिव्या, घरच्यांचा प्लॅन आता कळला होता मला. आणि मेन तर काका असे नाहीत. दिव्या, यू आर रॉंग. आणि मी मात्र खोटी ना? बाबांना दारू पिण्यासाठी पार्टनर हवा होता, ते पण फ्रीची. आणि त्या दारूच्या नशेत मी मात्र कुठेच नव्हती. आणि आपल्या मुलीवर काय त्रास होतोय त्याच काहीच नाही, ते पण बरोबर आहे ना? आईच आधीच एक अपोर्शन झालं होत, कारण ती पण मुलगी होती. बाबा तर नेहमी बोलायचे, आई काय बोलणार बिचारी, गप्प असते. पण यात मरण माझच होत आहे ना. मला कोणीतरी समजून घेणार हवं, पण समजून कोण घेणार मला? सुसाईडचा प्रयत्न खूप वेळा केला, बट कधी सक्सेस झालाच नाही. प्रत्येक माणसाचा स्पर्श जाणवतो, आणि घरच्यांचा विश्वास मात्र माझ्यावर कधीच नाही. या गोष्टी सांगायच्या तरी कोणाला? हे सर्व सहन करत जगायचं का? माझ्या कपड्यांवर सर्वांचं लक्ष होत, मग त्या लहान दिव्याच्या कपड्यांचं काय? तिला तरी काय कळत होत? तरी आज मी पूर्ण तयारी केली. इतकं सारं माहीत असूनही आजही आई बाबा बाहेर गेले, आणि माझी काळजी घ्यायला माझा काका. बट यावेळेस ते येण्याआधीच मी माझी सुटका करून घेणार आहे. आणि प्लीज देवा, मला पुन्हा मुलगी बनवू नकोस. दिव्या, ए ए थांब.